भारतीय जनता पक्ष आणि विकास हे समीकरण बनले आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे सुरू आहेत. पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पालीदेवत हद्दीत विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला. पालीदेवत ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्रमांक 4 येथे जिल्हा परिषद मराठी शाळेचे बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक 6 येथे शासनाच्या जनसुविधा योजनेअंतर्गत 18,09,929 रुपयांच्या निधीतून डम्पिंग ग्राउंड येथे घनकचरा व्यवस्थापन करणे, याच प्रभागात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022-2023 850,000 रुपयांच्या निधीतून विमलवाडी अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक 2 येथे 15वा वित्त आयोगानुसार 7,08,401 रुपयांच्या निधीतून कानपिळे पेट्रोल पंप ते घाटी आळीपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे, याच प्रभागात 15वा वित्त आयोगानुसार 7,53,783 रुपयांच्या निधीतून भगतवाडी येथील प्रेमनगरी बैठक हॉल ते एक्सप्रेस हायवेपर्यंत अंतर्गत गटार बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक 5 येथे 15वा वित्त आयोगानुसार 7,00,000 रुपयांच्या निधीतून सिंडिकेट बँक ते गोकुळधाम सोसायटीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक 4 येथे 15वा वित्त आयोगानुसार 4,00,000 रुपयांच्या निधीतून नामदेव पोपेटा ते जगदीश पोपेटा घर अंतर्गत गटार बांधकाम आणि दुरुस्ती करणे, याच प्रभागात 15वा वित्त आयोगानुसार 4,00,000 रुपयांच्या निधीतून जयवंत पोपेटा ते रामदास पोपेटा घरापर्यंत गटार बांधकाम आणि दुरुस्ती करणे, प्रभाग क्रमांक 1 येथे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022-2023 10,00,000 रुपयांच्या निधीतून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तयार करणे, या सर्व विकास कामांचे भूमिपूजन महाशिवरात्रीचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, बॉम्बे राऊंड टेबल 19 चेअरमॅन विनय महेश्वरी, उद्योजक विनय अग्रवाल, पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते, भाजप पालीदेवत जिल्हा परिषद अध्यक्ष किशोर सुरते, सरपंच योगिता राजेश पाटील, उपसरपंच दिवेश भगत, माजी उपसरपंच आलुराम केणी, बुवा शेठ भगत, अशोक शेठ पाटील, भाजप सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, सरचिटणीस उदय म्हस्कर, पालीदेवत ग्रामपंचायतीचे सदस्य महेश पाटील, पुष्पा म्हस्कर, अनिता पाटील, चेतन केणी, युवा नेता प्रमोद भगत, रवींद्र केणी, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष महेश केणी, माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील, ज्येष्ठ नेते आत्माराम पाटील, ग्रामविकास अधिकारी सुदीन पाटील, भाजप महिला मोर्चा तालुका चिटणीस प्रिया वाघमारे, हनुमंत खुटले आदी गावातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. विकास कामांची सुरुवात होत आहे. सगळ्यात आधी सुकापूरमधल्या सर्वसामान्यांच्यासाठी असलेली शाळा आणि जिल्हा परिषदेची शाळा
या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन झालं. त्यानंतर आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही सुकापूर ग्रामपंचायतीच्या साठी स्वतंत्रपणानं असलेला कचरा संकलन आणि कचरा विघटन म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये सॉलिड वेस्ट सॅग्रिगेशन अशा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्टचं आम्ही आत्ताच भूमिपूजन केलं. आणि त्याच्या बरोबरीनं आत्ता या ठिकाणी कांटळे पेट्रोल पंप ते घाटीआळी हा 15 वित्त आयोगातून 7,08,000 आणि त्याचबरोबर प्रेम नगरी बैठक हॉल ते एक्सप्रेस हायवे पर्यंत अशा 15 वित्त आयोगातून 7,53,000 अशा दोन कामांचं आज या ठिकाणी भूमिपूजन होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे तालुक्याचे अध्यक्ष अरुणशेठ भगत साहेब, सर्व उपस्थित ग्रामपंचायत अतिथी सरपंच आणि सर्व उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सोसायटीतील सर्व रहिवासी सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सगळ्यांना महाशिवरात्रीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज वेगवेगळे समाजातले सगळे सहकारी उपस्थित झाले त्या सगळ्यांचं स्वागत देखील करतो. मी ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच सर्व सदस्य या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आणि त्यांच्या पाठीशी उभे असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनी मिळून आज या विकास कामांना सुरुवात या आधीमध्ये केलेली आहे. वेगवेगळ्या मार्गानं ही सारी विकासाची गंगा प्रत्येक वाडावाडापर्यंत पोहोचावी हा प्रयत्न ती सारी मंडळी करत आहे. आपलं शहर हे कचरामुक्त व्हावं यासाठी घनकचरा या वर्गीकरण आणि त्याचं व्यवस्थापन याचं केंद्र त्यांनी उभारलेलं आहे. आणि या विकासाच्या कामांच्या माध्यमातून आपल्या शहराला एक चांगला आधुनिक चेहरा देण्याचा प्रयत्न या गावाला या ग्रामपंचायतीला ते करतायत. याबद्दल मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांच्या आधारे या सगळ्या मंडळींची वाटचाल याच्या पुढेही अशाच पद्धतीनं होत राहील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करू. या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं, सन्मानित केलं, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण जय महाराष्ट्र. विकासाची कामं या ठिकाणी त्या कामाचं भूमिपूजन होतं आणि हे कामं लवकरात लवकर व्हावी, चांगली व्हावी. आणि मी त्यावेळी माझ्याकडे 600 रुपये आर्किटेक्ट आले तुम्ही त्यांना सांगितलं रूम जरा मोठ्या घ्या, म्हणजे पुढच्या काळामध्ये जरा आपल्याला जर वाढली संख्या तर त्यांनी तसं मान्य केलं आणि मोठा रूम असल्या तर अतिशय चांगल्या दिसतात आणि म्हणून लोकांनासुद्धा बसायला चांगलं आवश्यक मिळतं. म्हणून ही अतिशय विकासाची कामं या ठिकाणी होत आहेत. मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचं आणि या साहेबांचं मनापासून मी आभार मानतो.